हाय फ्रेंड्स, आज मैं तुमच्यासोबत बटरस्कॉच आईस्क्रीम कशी बनवायची घरी ह्याची रेसिपी शेअर करणार आहे। तर चला आपण बनवूयात इथे बटरस्कॉच आईस्क्रीम। इथे आपण बटरस्कॉच आईस्क्रीम बनवण्यासाठी जे क्रश असतात ते बनवणार आहोत घरीच। तर इथे अर्धा कप मी साखर घेतलेली आहे। ही साखर आपल्याला छान अशी बारीक गॅसवर पातळ करून घ्यायची आहे। गॅस फुल करायचा नाही आहे, अगदी मंद आचेवर ही साखर आपल्याला विरघळून द्यायची आहे। हे बघा, हळूहळू ही साखर आता विरघळत चाललेली आहे। इथे थोडीशी साखर अजून माझी विरघळायची राहिलेली आहे, ती पूर्णपणे मी व्यवस्थित अशी विरघळून घेते। इथे मी एक चमचा ह्याच्यामध्ये तूप टाकलेला आहे, तुम्ही बटरचाही वापर इथे करू शकता। आणि इथे पाव कप मी काजू टाकलेले आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यात ड्रायफ्रूट्स टाकू शकता, काजू बदाम। मी इथं फक्त काजूचा वापर केलेला आहे आणि अगदी 5 मिनटात हे काजू आपण ह्याच्यामध्ये थोडेसे हलवून घेणार आहोत आणि लगेच गॅस बंद करायचा आहे। तर हे काढून घेण्यासाठी आपण पहिलं ताटाला व्यवस्थित असं तूप लावून ताट ग्रीस करून घेऊ आणि जे पाक आपण साखरेचा बनवलेला होता तो यामध्ये ओतून घेऊ। छान असा ताटात सगळीकडे आपण तो पसरवून घ्यायचा आहे, कुठेही एक जागी असा घट्टसर राहिला नाही पाहिजे। व्यवस्थित असा एकसारखा सगळीकडून आपल्याला पसरून घ्यायचा आहे। हा नॉर्मल टेम्परेचरवरच आपल्याला थंड असं करून घ्यायचा आहे, फ्रीजमध्ये वगैरे ठेवायचा नाही आहे। इथं बघा, माझं हे सेट झालेलं आहे व्यवस्थित असं। तर ह्याचे आपण बारीक तुकडे करून घेऊ। हे तुम्ही डायरेक्ट मिक्सरलाही फिरू शकता असे तुकडे करून, ते व्यवस्थित असं बारीक पण होतं एकसारखं। पण मी इथे बघ, घरात जो बत्ता असतो ना त्याने थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे। बत्त्यापेक्षा तुम्ही मिक्सरलाही फिरवा, खूप छान असं बारीक होतं त्याच्यामध्ये एकसारखं। थोडंसं मी डिशमध्ये फोडल्यावरही मोठाले तुकडे बरेच राहिले होते, तर मी ते तुकडे एका पिशवीमध्ये भरले आणि व्यवस्थित असं सगळं क्रश मी बारीक करून घेतलेलं आहे। आता एकीकडे आपण क्रीम फेटायला घेऊ। क्रीम फेटायला घेताना मी बाउल फ्रीजमध्ये ठेवला होता 2 तास आणि आता तो काढून घेतलेला आहे। त्यामध्ये मी हेवी क्रीम घेतलेली आहे 2 कप आणि ह्याच्यामध्ये थोडंसं क्रश राहिले होते बर्फाचे, ते मी फोडून घेतलेले आहेत। इथे मी व्यवस्थित अशी क्रीम आपली तयार करून घेतलेली आहे, ह्याच्यात बर्फ हा राहिलेला नाही आहे। आता मी इथे क्रीम बीट करायला घेणार आहे। क्रीम ही आपल्याला केकसारखी पूर्णपणे घट्ट बीट करायची नाही आहे, तर आईस्क्रीम विरघळल्यावर जो पातळसरपणा असतो ना तेवढीच क्रीम आपल्याला इथं फेटायची आहे। फक्त ती कमी वेळात फेटून होते, त्याच्यामुळे थोडंसं लक्ष देऊनच आपण ही क्रीम फेटून घेणार आहोत। तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझं इंस्टाग्राम पेज हॅपी होम विथ स्वप्नालीला नक्की फॉलो करा। इथे 5 ते 6 मिनटं मी ही क्रीम छान अशी बीट करून घेतलेली आहे। आता यामध्ये मी अर्धा वाटी कंडेन्स मिल्क टाकणार आहे। ह्याच्या जागी तुम्ही पिठी साखरेचा वापर करू शकता, गोडी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये ठेवायची आहे। मी इथे अर्धा कपचा वापर केलेला आहे। थोडंसं आपण इथं कंडेन्स मिल्क हे बीट करून घेऊ परत। आता इथे आपण बटरस्कॉच इसेन्स हा 5 ते 6 थेंब टाकून घेऊ आणि त्याच्यानंतरून हा जेल कलर वापरलेला आहे मी पिवळ्या कलरचा। इथे मी आत्ता 2 ते 4 थेंब कलर टाकलेला आहे। जर मला ह्याच्यामध्ये कलर कमी वाटला तर मी ह्याच्यामध्ये अजून थोडासा कलर टाकून ही क्रीम मी फेटून घेणार आहे। तुम्ही कलर तुमच्या क्रीमनुसार जसं तुम्हाला आवडेल तसा तुम्ही ह्याच्यामध्ये थोडा थोडा कलर टाकायचा आहे। इथे माझी क्रीम छान अशी तयार झालेली आहे। हे बघा, खूप घट्टही नाही आहे आणि पातळही नाही आहे, व्यवस्थित इथं माझी क्रीम अशी फेटून झालेली आहे। जो आपण बटरस्कॉचचे क्रश तयार करून घेतलेला होता तो क्रश आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ। थोडासा क्रश आपण ठेवणार आहोत, सगळाच टाकायचा नाही आहे ह्याच्यामध्ये। आणि परत एकदा आपण ही क्रीम व्यवस्थित अशी बीट करून घेऊ। इथे मी म्हणलं होतं ना, थोडासा मी माझ्या आवडीनुसार कलर करण्यासाठी मी इथे नंतरून अजून थोडासा पिवळा कलर टाकलेला आहे आणि ही क्रीम मी पिवळसर अशी छान कलरची
फेटून घेतलेली आहे। इथे माझे आईस्क्रीम व्यवस्थित अशी तयार होण्यासाठी क्रीम मी फेटून घेतलेली आहे। आता ही तुम्ही क्रीम एखादी एअरटाइट कंटेनरमध्ये काढूनही घेऊ शकता। मी ह्याच बाउलमध्ये ही आईस्क्रीम सेट करायला ठेवणार आहे। आता मी इथे ह्याच्यासाठी जो क्रश तयार केलेला होता थोडासा ठेवला होता ना, तुम्ही ह्याच्यावरून टाकून घेतलेला आहे व्यवस्थित सगळीकडं। आता या आईस्क्रीमला आपण एक कवर करून घेऊ, जेणेकरून यामुळे आईस्क्रीमला बर्फ वगैरे तयार होत नाही। त्याच्यामुळे आपण ह्याला हा पेपर लावून घेणार आहोत व्यवस्थित असं, ह्याच्यातून कोणतेही प्रकारची हवा वगैरे आतमध्ये गेली नाही पाहिजे। व्यवस्थित असा बाउलला तो आपण कवर करून घेऊ। इथे माझा बाउल फ्रीजमध्ये मी आता ठेवणार आहे। 12 तासानंतरून आपण हा बाउल बाहेर काढणार आहोत। इथे 12 तास झालेले आहेत। माझी आईस्क्रीम पण इथे व्यवस्थित अशी सेट झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। इथे माझी बटरस्कॉच आईस्क्रीम तयार आहे। आपण इथे आईस्क्रीमचा जो स्कूप असतो त्याने आईस्क्रीम मी तुम्हाला इथे काढून दाखवते। बघा, इथे कोणत्याही प्रकारचा बर्फ तयार झालेला नाही आहे त्याच्यामध्ये। ही आईस्क्रीम आता सर्व्ह करू आपण। तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।